ठाकरेंकडून भाजपचा भेकड जनता पक्ष असा उल्लेख करण्यात आलेला आहे। मोदी हे भेकड जनता पक्षाचे नेते आहेत अशा शब्दात उद्धव ठाकरे टीका करताय। मोदींवरील टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील समजू नये असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। सांगलीची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडेच असणार असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। कोणत्या पक्षाला कोणत्या जागा जाहीर झालेल्या आहेत पाहूया आपण। बुलढाणा यवतमाळ मावळ सांगली हिंगोली धाराशिव शिर्डी नाशिक रायगड सिंधुदुर्ग ठाणे मुंबई ईशान्य मुंबई दक्षिण मुंबई उत्तर पश्चिम परभणी कल्याण हातकणंगले पालघर मुंबई दक्षिण मध्य ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आलेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला तर काँग्रेस 17 जागा लढणार आहे। यामध्ये रामटेक नागपूर भंडारा गोंदिया लातूर सोलापूर कोल्हापूर पुणे नांदेड अमरावती नंदुरबार अकोला चंद्रपूर या जागांचा समावेश आहे। धुळे जालना उत्तर मध्य मुंबई ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आलेली आहे। तर वर्धा दिंडोरी बारामती शिरूर बीड रावेर अहमदनगर दक्षिण भिवंडी सातारा आणि म्हाडा ही जागा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला आता मिळाली। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।